युवा वर्गातील कलाकारांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी सृजन उपक्रम राबवणारे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार अबकी बार ठासून मार हा एक वेगळा कार्यक्रम घेऊन येत आहेत. विनोदाच्या माध्यमातून आजच्या परिस्थितीवर मार्मिक भाष्य करणाऱ्या कॉमेडी कलाकारांची मांदियाळी या निमित्ताने पुणेकरांना पाहायला मिळणार आहे. युवा पिढीला विविध क्षेत्रात विकासाच्या संधी मिळाव्यात ह्या उद्देशाने रोहित पवार यांनी सुरू केलेल्या सृजन अभियानाकडून आजवर कबड्डी, भजन, क्रिकेट, बॉक्सिंग सारख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे अभियान सातत्याने क्रियाशील असते. ह्याच क्रियाशीलतेतून विनोदाला प्रतिष्ठा मिळवून देणे आणि स्थानिक कलाकारांना मोठे व्यासपीठ मिळवून देण्याचा हेतू असल्याचं रोहित पवार यांच्याकडून सांगण्यात आलंय. याच्यामध्ये पुणे शहरामध्ये आणि जिल्ह्यामधले जे सर्व युवक आणि युवती असतील त्यांना आपण तिथे काही 3-4 कॉलेजमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण तिथं त्यांचं ऑडिशन्स घेणार आहोत. ऑडिशन्स घेतल्यानंतर तिथे जे सर्व पंच असतील त्यातले काही निवडक मुलं मुली आपण हळूहळू पुढे आणत 2 फेब्रुवारीला संध्याकाळी त्या युवक आणि युवतींना जे 6 ते 7 आसपास असतील, 1st, 2nd, 3rd, and 4th म्हणजे फोर्थ म्हणजे खास महिला जी याच्यामध्ये चांगली अशी कला त्यांच्यात आहे त्यांना आपण सत्कार करणार आहोत. असे 6 ते 7 लोकांना आपण तिथं 2 फेब्रुवारीला संध्याकाळी त्यांना तिथे असणारे सर्व लोकांसमोर त्यांना आपण त्यांची कला दाखवण्याची संधी देणार आहोत. आणि ही संधी देत असताना त्यांना अजून ताकद मिळावी म्हणून, कारण की शेवटी युवक युवती एक कार्यक्रम करत असतात, त्यांना कॉम्पिटिशन होत असतात, त्याच्यात ते सहभागी होत असतात, त्यांना ते बक्षीस मिळत असतं. पण महत्त्वाचं काय असतं की लोकांनी त्यांची जी कला आहे ती बघावी म्हणून ते जास्तीत जास्त संख्येने लोक यावीत असा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपला जेव्हा रोल मॉडेल तिथे असतो, तिथं रोल मॉडेल असल्यानंतर त्यांच्यासमोर आपण एखादी कला त्या क्षेत्रातली जर आपण प्रेझेंट करत असू तर मग आपल्याला एक वेगळं असं प्रेरणा ऊर्जा ही आपल्या सर्वांना मिळत असते. म्हणून आपण तिथं अभिजित गांगुली आणि अतुल खत्री जे आज देशामध्ये पहिल्या 5 त्यांची नावं घेतली जातात स्टँडअप कॉमेडीसाठी त्यांना आपण तिथं आमंत्रित केलं आहेत आणि ते तिथं येणार आहेत. ते स्वतः दोघं मिळून 1.5 तासाचा त्यांचा कार्यक्रम असेल आणि त्या 1.5 तासाबरोबर हे जे युवक आणि युवती असतील त्यांना आपण 40-45 देणार आहोत. आणि हे 2 कार्यक्रम आपण 2.5 तासामध्ये संपवण्याचा प्रयत्न हा त्या दिवशी करणार आहोत. जानेवारी महिन्यात ह्या स्पर्धेची प्राथमिक फेरी पुणे शहरासह कोथरूड, कात्रज आणि टेशन ह्या ठिकाणी होणार असून ह्या स्पर्धेतून निवडलेल्या विजेत्यांची अंतिम फेरी 2 फेब्रुवारीला होणार आहे.